नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? स्वामींच्या कृपेने तुम्ही सर्व ठीक असाल अशी मी आशा करते आणि पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत करते. तर आज मी व्लॉगिंगला सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे. बाकीची घरातली सगळी आवरावर झालेली आहे आणि आज यांनी चिकन आणलेलं आहे, कारण की आज बिर्याणी करण्याचा बेत ठरलेला आहे. त्यामुळे मी इथं बिर्याणीची तयारी करत आहे. भाजी काढून घेतलेली आहे मी भांड्यामध्ये आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि इथं भरपूर असे कांदे कापत आहे मी. डोळ्यामध्ये खूप पाणी येत होतं कारण की कांदे खूप तिखट होते. तसं तर मी चॉपरने कट करत असते, पण ते कट करून त्याच्या फोडी करून चॉपरमध्ये टाकावे लागतातच, तेव्हा खूप तिखट लागत होतं. आणि इथं बघा, चॉपरने मी कांदा जो आहे तो बारीक कट करून घेणार आहे, कारण की बिर्याणीला कांदा जो बारीक असतो तोच छान लागतो. तर भरपूर इथं कांदा मी जो आहे तो बारीक चॉपरने कट करून घेतलेला आहे. आणि आणखीन दोन कांदे घेतलेले आहेत मी, मोठे मोठे आधी चार घेतले होते आणि त्यानंतर दोन घेतले. टोमॅटोही चॉपरमध्ये कट करून घेतलेला आहे मी. आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं मी लसूण सोलायचं काम करत आहे. अद्रक आणि लसणाची पेस्ट जी आहे ती आपल्याला इथं तयार करून घ्यायची आहे. खलबत्त्यामध्येही तुम्ही बारीक करू शकता, पण जे अद्रक आहे ते एवढं व्यवस्थित बारीक होत नाही, मिक्सरमध्येच बारीक होतं. त्यामुळे इथं मी अद्रक आणि लसूणची पेस्ट करून घेणार आहे. अजिबात जास्त तामझाम न करता एकदम टेस्टी अशी बिर्याणी कशी बनवायची ते आज मी दाखवणार आहे. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच बिर्याणी बनवत असाल, तुम्ही स्टुडंट असाल, कॉलेजमध्ये किंवा हॉस्टेलमध्ये राहणारे असाल, तर तुम्ही अशा पद्धतीची बिर्याणी नक्की ट्राय करा. जास्त काहीही मेहनत लागत नाही. आणि इथं बघा, चिकन जे आहे मी ती स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे. आणि मोठे दोन टोमॅटो जे आहे मी चॉपरने बारीक कट करून घेतलेले आहे. थोडीशी दही घेतलेली आहे आणि इथं भरपूर असा कांदा जो आहे तो मी चॉपरने बारीक कट करून घेतलेला आहे. तुम्हाला हाताने जर जमत असेल तर तुम्ही हाताने बारीक विळीने कट करून घ्यायचं आहे. आणि मोठे मोठे चार ते पाच कांदे इथं मी घेतलेले आहे, तेजपान घेतलेलं आहे. आणि त्यानंतर हा सिक्रेट बिर्याणी मसाला घेतलेला आहे, हा मी घरी बनवून घेतलेला आहे. कसा बनवून घेतलेला आहे जर तुम्हाला जाणायचं असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये कळवा, तर मी याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करीन. तर खडे मसाले जे असतात त्यापासून हा मी बिर्याणी मसाला घरीच तयार करून घेतलेला आहे, त्यामुळे खडे मसाले आज आपण वापरणार नाही आहोत. या ठिकाणी आपण हा मसाला वापरणार आहोत. भरपूर अशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे आणि इथं मी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलेला आहे. तर आता आपण कुकरमध्ये मोठे 5 ते 6 चमचे तेल टाकून घेऊयात, कारण की आपल्याला 2 मापाची इथं बिर्याणी बनवून घ्यायची आहे. तर माझ्याकडं जे माप आहे त्या 2 माप भरून मी तांदूळ वापरणार आहे. तर इथं तेल गरम झालेलं आहे, तर त्यामध्ये आपण तेजपान टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आणि पूर्ण कांदा जो आपण कट केलेला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि भरपूर असा परतवायचा आहे. आपल्याला पूर्ण ट्रान्सपरंट कांदा करून घ्यायचा आहे, नाही तर तो कांदा कचकच लागतो बिर्याणीमध्ये. त्यामुळे एकदम छान कांदा या ठिकाणी मी परतवून घेणार आहे. आणि त्यानंतर अद्रक लसूणची जी पेस्ट होती ती यामध्ये टाकून घेतलेली आहे मी, तीही आपण यामध्ये परतवून घेणार आहोत. कांदा बराचसा परतवला गेलेला आहे, बघू शकता तुम्ही. आधी आपण कांदा किती टाकला होता आणि आता एकदम कांदा जो आहे तो आपला कमी झालेला आहे. कांदा एकदम गुलाबी आपला परतवला गेलेला, नंतरच अद्रक लसूण टाकलेला आहे, तेही परतवल्यानंतर चॉप केलेले 2 टोमॅटो टाकलेले आहे, तेही आपण यामध्ये छान परतवून घ्यायचे आहे. एकदम झटपट होते, जास्त वेळ लागत नाही, जास्त मेहनतही लागत नाही आणि खूप टेस्टी लागते. त्यानंतर इथं मसाले टाकून घेऊयात. 1 चमचा हळद, त्यानंतर 3 चमचे लाल तिखट, 1 चमचा धने पावडर आणि घरगुती काळा मसाला 1.5 चमचा टाकलेला आहे मी. आणि हा मसाला जो आहे बिर्याणी मसाला घरी बनवलेला तो 2 चमचे टाकलेला आहे मी. आणि सगळं परतवून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये 1 ते 1.5 मोठे चमचे मी मीठ टाकलेलं आहे. सर्व मसाले आपण छान परतवून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर इथं दही जे आहे ते टाकलेलं आहे मी, आणि दही छोटी अर्धी वाटी घेतलेली आहे. आणि आपल्याला हा मसाला छान परतवून घ्यायचा आहे. आणि छान असा मसाला परतवल्यानंतर खूप मस्त तेल सुटतं याला. यामध्ये आता आपल्याला जे आपण चिकन धुवून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे. मसाला आधी छान परतवून घ्यायचा आहे आणि तो मसाला मस्त परतवून झालेला आहे बघा तुम्ही. आता यामध्ये आपल्याला चिकन टाकायचं आहे आणि चिकन आपल्याला छान 2 ते 3 मिनटं परतवून घ्यायचं आहे.
इथं मी फास्ट फॉरवर्ड केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला वाटत असेल असं, पण मी मसाले आणि चिकन छान परतवून घेतलेलं आहे त्यामुळे तुम्ही जर माझी रेसिपी फॉलो करत असाल तर व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे सर्व। आणि मी इथं टेस्ट करून बघितलेलं आहे मिरची मसाला वगैरे बरोबर आहे का, तर त्यामध्ये फक्त अर्धा कप आपल्याला पाणी घालायचं आहे। आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायचे आहे, चिकन जे आहे आपल्याला ते अर्धवट शिजवून घ्यायचं आहे। तर इथं मी फक्त अर्धा कप पाणी घातलेलं आहे यामध्ये, आणि आता कुकर लावून आपल्याला दोन शिट्ट्या याच्या काढून घ्यायचे आहे। किचनमध्ये माझं काम चालू आहे आणि इकडं अनु काय करते, टॉवेल गॅलरीत वाळत घातलेले होते ते काढून घेतले आता, कारण गॅलरीत कपडे वाळत घातले ना भाऊ। त्याच्यामुळे थोडेसे ओलसर असतात। कोणाचा होता तो पहिला टॉवेल, दादाचा आणि तुझा का? आणि हा हो का? अभ्यास वगैरे ठेवून दिलं तू आवरून? हो का? आणि आता मम्माचा तर राहिलाच टाकायचा। मम्माचा वाळलेला आहे ना माऊ, घडी बांधून ठेवला असता तरी चालला असतं, पण सर असू दे, राहू दे राहू दे। आणि कपडे वगैरे पण टाकून दिलेले आहेत मी वाळत गॅलरीत। आणि आता भाजी शिजली का, मग तांदूळ टाकायचे बिर्याणीमध्ये ना, आणखीन परत शिट्ट्या घ्यायच्या आहे। बापरे पप्पा आले, उघड दार उघड। लवकर आले तुम्ही, अजून बाकी भाजी शिजली, अजून तांदूळ टाकायचे, उशीर लागतो ना बिर्याणी बनवायला। बस मग आता मी बनवते तांदूळ वगैरे टाकते, वाफणी निघली का कुकरची है ना। तर दोन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद केलेला होता मी, वाफ निघाल्यानंतर कुकरचं झाकण उघडं केलेलं आहे, आणि त्यानंतर पुन्हा एकदा गॅस पेटवून आपल्याला तांदूळ जेवढे हवे तेवढे धुवून घ्यायचे आहे, आणि ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तुम्ही जे तांदूळ वापरत असाल ते तुम्ही इथं बिर्याणीसाठी वापरू शकतात। आणि त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे मी यामध्ये, आणि तांदूळाला जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी तुम्ही यामध्ये ओतून घ्यायचं आहे। आपल्याला गचकाशी खिचडी करायची नाही आहे, एकदम मोकळी आपली बिर्याणी व्हायला पाहिजे, त्यानुसार तुम्ही तुमच्या तांदूळाला जेवढं लागतं त्यानुसार तुम्ही इथं पाणी टाकून घ्यायचं आहे। तर मी टोटली 2.5 ग्लास पाणी यामध्ये ओतलेलं आहे, आणि वरून गावरानी तूप टाकलेलं आहे थोडंसं। यामुळे काय होतं, आपला तांदूळचा जो दाणा आहे तो एकदम मोकळा मोकळा शिजतो, त्यामुळे इथं गावरानी तुपाचे मी 3 चमचे भरून तूप वापरलेलं आहे। ऑप्शनल आहे, नाही वापरलं तरी तुम्ही चालेल। सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, आणि उकळल्यानंतर झाकण लावून इथं 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे, आणि शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून द्यायचा आहे। लगेच कुकर उघडायचा नाही आहे, 10-15 मिनिटांनंतरच आपण वाफ निघाल्यानंतर कुकर जो आहे तो उघडायचा आहे। आणि इथं बघा एकदम छान अशी बिर्याणी तयार झालेली आहे, कलर बघा खूपच सुंदर कलर आलेला आहे, आणि बिर्याणी ही खूपच टेस्टी झालेली होती। चिकन बघा एकदम मस्त शिजलेलं आहे, आधी 2 शिट्ट्या घेतल्या आपण आणि त्यानंतर 3 शिट्ट्या घेतलेल्या आहे, एकदम जबरदस्त अशी बिर्याणी तयार झालेली आहे। सर्व मिक्स करून घेतलेलं आहे मी, खालीवर जे आहे ते करून घेतलेले आहे, आपली बिर्याणी पूर्णपणे मिक्स करून घेतलेली आहे।
आणि एकदम मस्त बिर्याणी एकदम कमी तामझाममध्ये इथं तयार झालेली आहे. या तर मग तुम्ही खायला. अनुश्री बसली बिर्याणी खायला पप्पांसोबत. आता बिया काढल्या होत्या का पण त्याच्या? बस दे. तिखट आहे, गरम आहे ना ती आता, म्हणून तिखट टाकत असे. पीस खाऊन बघ तर इकडं पीस जी जवळ घे. हे घे ना जवळ, हे घे उचलून खा डायरेक्ट. सरळ हो. मस्त आहे, तुम्ही खाऊन पाहा आता. तिखट आहे का? एकदम मस्त आहे, तिखट नाही काही नाही, भारी भारी. दरवेळेस फिक्की होऊन जाते ना, थोडी तिखट बनव. अर्जुन पाहिजे होता. अर्जुन काय? अर्जुन, अर्जुनला खूप आवडते बिर्याणी. अर्जुनची इच्छा होती बिर्याणीची. अर्जुन गेलाय शाळेत, आल्यावर खाईल ना तू. मी पण सगळ्यांनी खायला या बिर्याणी, एकदम छान झाली. कशी झाली ते सांगा मग. तर आता जेवण वगैरे झालेलं आहे, किचनमध्ये आलेले आहे मी, भांडे वगैरे घासून घेतलेले आहे मी. त्यानंतर पाणी आलं होतं तर या ठिकाणी पाणी भरत आहे मी. पाणीही भरून झालेलं आहे माझं. खरं तर माझ्या या ठिकाणी बाटल्या भरणं चालू आहे. तर अनुश्रीचं हे काम असतं, एक दिवसाड पाणी येत असतं आमच्या इथे, तर दुपारी 3 वाजता पाणी येतं. तर इथं अनुश्री मला फ्रीजमधल्या रिकाम्या बाटल्या काढून देते आणि मी तिला बाटल्या भरून दिल्यानंतर ती भरलेल्या बाटल्या फ्रीजमध्ये ठेवते. अशी छोटी छोटी कामं ती करत असते आणि मम्माला मदत करत असते. तिला स्वतःला खूप आवड आहे कामाची, तिला नाही सांगितलं तरी ती ऐकत नाही. याआधीही मी भांडे घासले तेव्हा तिने छोटे छोटे भांडे जे आहे जिथं तिचा हात पुरतो तिथले भांडे तिने लावून दिले, पण ते जे आहे ते शूट करायचं राहून गेलं. तर आता अनुश्री इथं बाटल्या ठेवू लागत आहे फ्रीजमध्ये. बघा तुम्ही, तिची अशी मध्ये 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 लुडबुड चालू असते. आणि जेवण वगैरे झालं आणि सर्व भांडे वगैरे ते मी आधीच घासून घेतले जेवण झाल्यानंतर लगेच, कारण की पाणी येणार होतं. आणि इथं आणखीन एक जी खिडकीत बाटली ठेवते मी, जी महादेवावर पाणी चढवायचं असतं, तीही फ्रेश फ्रेश पाण्याने मी इथं भरून घेतलेले आहे. कारण की काय, खिडकीमध्ये हात वगैरे लागत नाही, त्यामुळे मी खिडकीमध्ये पाणी भरून ठेवत असते आणि दुसऱ्या दिवशी तेच पाणी हे महादेवाला वाहत असतात. तर त्यानंतर आता इथं मी गॅस ओटा पुसून घेत आहे, जास्त काही खराब झालेला नाही आहे. तर गॅस ओटाही पुसून घेणार आहे. तर आता सर्व कामं जी आहे ती होत आलेली आहे. आणि हे आले होते, हे यांच्याशी बोलत होते मी, तर हे म्हणत होते झालं का नाही, आवरून 4 वाजत आलेले आहेत. तर मी सांगत होती चला तुम्ही अनुश्रीला झोपवा, पण अनुश्री काही झोपायचं नाव घेत नाही, तिला अजिबात दुपारी झोपायला आवडत नाही. तर इथं सगळं आवरून झालेलं आहे आणि आता जेवण वगैरे आमचं सगळं झालेलं आहे. कशी झाली होती मावा आज बिर्याणी? एकदम मस्त झाली, एकदम मस्त झाली, टेस्टी. आणि अनुश्री पण आवरू लागली मला, भांडे लावले अनुने. अजून काय केलं माव?
पाण्याच्या बाटल्या ठेवू लागली, काढून दिल्या मम्मीला फ्रीजमधून, है ना. आणि पुढं पण झाडलं माऊने, है ना माऊ. आणि आता काय करून दाखवणार तू सगळ्यांना? डान्स. कोणत्या गाण्यावर? त्याच्यावर ना कर चल. नंतर असं करायचं, असं 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 दोघात दोघात खाली. हां चल असं थांब, पट्टा काढून टाक मग कर. थांब पट्टा निघतोय ना सारखा सारखा, दे पट्टा इकडं दे. ना आता करून दाखवतो. एकदम छान डान्स केला, है ना माऊन. माझा डान्स तुम्हाला मस्त वाटला तर नक्की सांगा कसा वाटला माझा डान्स तुम्हाला. आणि माऊने आज एक बुच्ची घातली बघू मागे बघू, बारीक बारीक छोटे केस आहे ना ते निघतात अजून, हे खालचे पुढचे. कारण की माऊला आता काय करायचे, केस वाढवायचे. केस वाढवायचे माऊला आता, कट नाही करायचे ना सोनू. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.